जय हिंद जय महाराष्ट्र के, के आपलं सर्वांचं आर्थिक स्वागत सुस्वागतम आपण आज आलेलो आहोत चिखली तालुक्यातील अंतरी खेडेकर या गाव हो। इथे येण्याचं कारण असं आहे इथे जे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आदरणीय श्री यादवरावजी लिंबाजी माळेकर यांचा एक सेवापूर्तीचा समारंभ या ठिकाणी नुकताच झालेला आहे आणि त्या सेवापूर्ती समारंभाचा मध्ये राजकीय सामाजिक व शैक्षणिक सहकार क्षेत्रातल्या व तसेच अंत्री खेडेकर या गावकरी मंडळींनी व नातेवाईक मंडळींनी त्यांचा एक या ठिकाणी हृदय सत्कार त्यांचा या ठिकाणी झालेला आहे ते का झालेलं आहे की यादवरावजी लिंबाजी माळेकरबद्दल जर सांगायचं जर झालं तर संपूर्ण दिवससुद्धा मित्रांनो या ठिकाणी कमी पडेल त्यांनी सैनिकी देशसेवासुद्धा या ठिकाणी केलेली आहे सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं एक अग्रगण्य नाव आहे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी सेवा दिलेली आहे अशी अहोरात्री सेवा आणि ते एक पूर्वी सदन कास्तकारसुद्धा या ठिकाणी होते शेतीसुद्धा या ठिकाणी करायची परंतु देशसेवेच्या माध्यमातून सैनिक सैनिकच्या माध्यमातून आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून त्यांना नोकरी लागली आणि नोकरी चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणाने त्यांनी ती देशसेवा आणि या ठिकाणी सहकार सेवाच्या माध्यमातून ती सर्विस केलेली आहे आणि आज सेवापुरती जो समारंभ झालेला आहे त्या समारंभामध्ये अनेक मान्यवर मंडळींनी घनमान्यवर मंडळींनी त्यांचं या ठिकाणी गुणगौरव केलेलं आहे त्यांना एक सन्मानपत्रसुद्धा या ठिकाणी आहेत कर्मचारी बांधवांच्या वतीने सुद्धा त्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांचं जी सेवा आहे त्यांची सेवा भरपूर अशी या ठिकाणी त्यांचं वय जर सांगायचं जर म्हटलं तर ते अठ्ठावन्न वर्ष या ठिकाणी आहे साहेब या ठिकाणी केकेलाई परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आणि आपण या ठिकाणी नुकताच जो सेवापूर्तीचा जो समारंभ पार पडलेला आहे त्याबद्दल दोन शब्द आमच्या केकेलाई दर्शकांना काय सांगणार आता माझा हा सेवापूर्तीचा कार्यक्रम माझ्या मुलांना जो ठेवलेला आहे आणि गावकरी मंडळीने ठेवलेला आहे आणि माझे मित्रमंडळी माझ्या मुलाचे मित्रमंडळी पाहुणे मंडळी यांनी माझं भरपूर कौतुक केलेलं आहे आणि आता या समारंभाच्या का सेवानिवृत्तीच्या पुरती मला माझं हृदय बी असं दाटून आलं की माझ्या डोळ्याला पाणी आलं असं मी कधीच पाहिलं नव्हतं आणि एवढा मला आनंद झाला की माझ्या गगनात बनवून मावत नव्हतं मी असं एवढा मला आनंद झाला होता आणि त्या दिवशी मला भरपूर आनंद म्हणजे भरपूर आनंद झाला होता आणि गावकरी मंडळींनी नेत्या मंडळींनी आ, है। है या स्वर्णमंडळींनी माझा पाहुणे मंडळींनी सगळ्यांनी माझा सत्कार केलेला आहे ह्याच्याबद्दल आणि आमचे सर्वाबद्दल मी आमच्या माळीकर पर्वेदातर्फे त्यांना सगळ्याचे आभार मानतो साहेब आजची जी परिस्थिती आहे तुम्ही देशसेवा केलेली आहे आजचे जे सैनिक आहेत आणि तुमच्या पूर्वीच्या काळामध्ये जे सैनिक आहेत त्याच्यामध्ये फार तफावत आहे आता हे झपाट्याने या ठिकाणी तंत्रज्ञानाची वाढ होत आहे तुमच्या टायमाला या ठिकाणी तंत्रज्ञान तेवढं या ठिकाणी कार्यान्वित नव्हतं आणि आज रोजी ते आहे याबद्दल आपण दोन शब्द काय सांगणार पूर्वीचा सा काळ आणि आताच्या काळामध्ये जमीन आसमींचा फरक आहे पहिले जे आम्हाला घरून आमची आईवडिलाची डाग यायची तर आम्हाला असे ते कुरिअरची वाट बघायला लागत होती आम्ही त्याची देवासारखी वाट पाहत होतो की कधी आम्हाला पत्र मिळतं आणि आम्ही वाचतो पण आताच्या याच्यामध्ये कसं तंत्रज्ञानामध्ये आपण मोबाईलवर बोलू शकतो मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहू शकतो मोबाईलमधून आपला आप सैनिक आई वडील बघू शकतात याच्यामध्ये हा भरपूर बदल झालेला आहे आताच्या बदलमध्ये जर हातेराचा बा भारत बोगला झालं तर त्या जुने हातेरा जे होते रनगाडे वगैरे नाईन नाईन नॉट ना, ना थ्री एस एल आर बंदूक या बंदुकी कशा वन टू वन चालायच्या mm. आता त्या तंत्रज्ञानमध्ये कसं एम एम जी निघला एल एल जी निघला एका टायनामध्ये बटन दाबलं तर अडीचशे अडीचशे राऊंड फायर होतात आणि वेगानं कारवाई होती आणि पहिले असं एवढं आमचे जे वरिष्ठ अधिकारी होते त्याने मेसेज दिला तर आम्हाला वेळ लागत होता आता ताबडतोब तंत्रज्ञानामुळे ताबडतोब त्यांचा मेसेज कळतो आणि ताबडतोब समोर काय करायचं दुश्मनाची कशी काय आपण देखरेख करायची त्याच्यावर कसं आपण फायरिंग करायची हे ताबडतोब कळतं साहेब आपण या ठिकाणी सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी सेवा दिलेली आहे त्याबद्दल दोन शब्द काय सांगणार आता मी पहिले देशसेवा केली त्या देशसेवेच्या माध्यमातून मला मा जी बँकेत सहकार क्षेत्रामध्ये संधी मिळाली आणि त्या संधीचं मी भरपूर सोनं केलं आणि माझी आता त्या सेवेचंच आता ही सेवापूर्ती आहे साहेब आपण या ठिकाणी आजचा जो तरुण पिढी आहे त्यांना आपण एक सकारात्मक संदेश का देणार आता मी सैन्यामध्ये देशसेवा केली नंतर सहकार क्षेत्रामध्ये सेवा केली अतिशय प्रामाणिकपणाने केली हेच मी नवीन पिढीला सांगू इच्छितो की त्यांनी परामाणिक राहावं गावघरापर्यंत घरापर्यंत राहावं आईवडिलांची सेवा करावी आणि उत्तमपणे राहावं साहेब आपण या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आपण देशसेवासुद्धा या ठिकाणी केलेली आहे सहकार सेवाच्या सुद्धा या ठिकाणी सेवा दिलेली आहे आणि सेवापूर्तीचा आज आपला एक या ठिकाणी समारंभ पार पडलेला आहे बरोबर आहे आणि हा समारंभ पार पडत असताना देश एखादा अनुभव आपल्याला शेअर करता येईल का तुमचा एखादा अवि अविस्मरणीय क्षण मी आम्हाला जे आता अनुभव जो आहे हा आता भेटलेला तिथला तर आम्हाला असं बऱ्याच वेळेस होत होतं की बाबा आता लढाई होणार आहे आणि अचानक आम्हाला सांगायचे तेवढ्या त्या टायमामध्ये ता, आम्हाला धांदवून व्हायची की पंधरा मिनटामध्ये जवान हत्यार वगैरे सगळं पिट्टू बॅग बेग घेऊन जेवण लॅट मॅट बिट सगळं तयार राहायचं तर आम्ही सगळं तयार करून रातोरात आम्हाला ते म लुधियाना बॉर्डरला सोडायचे सोडलं त्यांनी तिथं मोठं मोठं गवत होतं खाली काय आहे काय आम्हाला काही समजत नव्हतं आणि अचानक आम्हाला तिथं सोडलं <laughs> आणि नंतर आम्ही त्याच्यावर आमच्या इशाऱ्यावर सैनिकांना आपापल्याबरोबर पोस्ट घेतली आणि मग सकाळी आम्ही आमच्या जागेवर सहसा रुजू झालो जागावर तयार झालो की पुढे जा आम्हाला सैन्याला लढायसाठी काय करायला लागेल त्या आम्ही तयारी केली हा हा कुठला क्षण आहे हा शहाऐंशीचा क्षण आहे आणि आम्ही मद्रासला होतो मद्रासहून आम्हाला बेंगलोरला आमचं ट्रेनिंग होतं जहाजणं आम्ही तीन दिवस बेंगलोरला बेंगलोरला गेलो तिथं आम्हाला ऑर्डर मिळाली तिथं ट्रेन मिळाली एक नवीन तिथून रातोरात आम्ही आमची तयारी करून त्या टायमाला आम्हाला लू देण्याला रात्री सोडल्या गेला हा आहे त्यांचा एक अविस्मरणीय क्षण आणि आज आहे त्यांचा एक आनंदाचा क्षण म्हणजेच सेवापूर्तीचा समारंभ पतीपत्नी सोबत आहेत त्यांना दोन मुलं आहेत आणि एक मुलगी आहे असं गुन्हे गोविंदाने हा एक नानणारा एक परिवार माडेकर परिवार मित्रांनो जितकं सांगितलं तितकं या ठिकाणी कमी आहे त्यांचा जो अनुभव आहे त्यांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास या ठिकाणी तरुण पिढीला एक आदर्श घेण्यासारखा या ठिकाणी आहे साहेबांचे मोठे चिरंजीवसुद्धा आपल्यासोबत आहेत की आज नुकताच या ठिकाणी त्यांच्या वडिलांचा सेवापूर्तीचा जो कार्यक्रम आहे समारंभ आहे तो या ठिकाणी पार पडलेला आहे आणि त्यांना आनंद या ठिकाणी या परिवारांना झालेला आहे यांच्याबद्दल जर सांगायचं जर झालं त्यांचे मोठे चिरंजीव आदरणीय दत्ताभाऊ माळेकर भाजपा युवा नेते आहेत आणि जिल्हाध्यक्षसुद्धा या ठिकाणी आहेत वाहतूक सेलचे आणि कोशाध्यक्ष डोंबवली रिक्षा संघटना भाजपा आणि त्यांची स्वतःची एक संस्था आहे सामाजिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी नाव या ठिकाणी त्यांचं आहे अध्यक्ष मराठवाडा विदर्भ रहवासी हो सेवा संस्था कल्याण डोंबवली या ठिकाणी ती एक संस्था आहे आणि संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम ते राबवत आहेत तरुण पिढीला एक आदर्श घेण्यासारखे त्यांचे एक उपक्रम या ठिकाणी डोंबोवली आणि कल्याण या ठिकाणी आहेत अनेक तरुणांना मार्गदर्शनसुद्धा ते त्या ठिकाणी करतायत कारण की हा आपला राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे आणि राष्ट्रमाता जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये जो आदर आहे एकमेकांप्रती तो आदर राखण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी ते कल्याण आणि डोंबवली या ठिकाणी या भागामध्ये जाऊन ते या ठिकाणी तरुणांना मार्गदर्शन करतायत साहेब आपण या ठिकाणी केकलाय परिवाराच्यातून खूप खूप शुभेच्छा आपणास नमस्कार आणि या ठिकाणी बाबाचा आजचा जो सेवापूर्तीचा जो कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे समारंभ त्याबद्दल बाबांबद्दल त्यांच्या काय सांगणार दोन शब्द बाबांचं जीवन आमच्या सुरुवातीपासूनच संघर्षाचं झालेलं आतापर्यंत आहे पण आता हा शेवट त्यांचा एक आनंदाचा क्षण या ठिकाणी गावकरी मंडळी असतील बाबांचा मित्रपरिवार माझा मित्रपरिवार व नातेवाईक मंडळी यांनी बाबाचा हा सत्कार समारंभ मोठ्या थाटामाटात इथे पार पडलेला आहे आणि त्याचाही मला आनंद आहे पण बाबाचं सांगाय सांगणं असायचं आपण स्वतःशीच प्रामाणिक राहणं हे बाबांचं मला न्या नेहमी सांगणं असायचं आणि बाबाचा संघर्षमय जीवनच आज सोनं झालं हे मला आता वाटतं साहेब आपण या ठिकाणी कल्याण आणि तरुणांना तरुणांनासुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन आपलं नेहमी राहतं आणि जे रिक्षा संघटना आहे त्याची आपण या ठिकाणी सुद्धा ते चालवतायच चांगल्या पद्धतीनं त्यांचे अनेक प्रश्न असतात ते प्रश्नांना आपणसुद्धा या ठिकाणी वाचा फोडतायत आणि त्यांना एक योग्य दिशेने या ठिकाणी प्रवाहामध्ये आणण्याचंही आपण या ठिकाणी काम करतायत त्याबद्दल दोन शब्द काय सांगणार आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्या भागातील जे रोजगारासाठी जी तरुण मंडळी येतात कुठे रोजगार मिळत नाही म्हणून रिक्षाचा व्यवसाय करतात आणि त्यांना आधार देणं सुरुवातीला आम्ही गेल्यानंतर रिक्षा व्यवसाय केला पण तिथले आमदार रवींद्रजीत चव्हाण यांची साथ मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून या रिक्षाचालकांचा आम्ही तिथे सेवा करतो त्यांना काही मदत लागेल ती मदत करतो असं हे गेली दोन हजार सहापासून रिक्षा संघटनेची स्थापना झाली तेव्हापासून रिक्षाचालकांच्या आपल्या ज्या सेवा आहे ती आम्ही आमच्या माध्यमातून देत आहोत मित्रांनो आज या ठिकाणी ह्या परिवाराबद्दल जर सांगायचं जर म्हटलं सरस खरोखर एक आदर्श परिवार या ठिकाणी जो आहे आणि साहेबांचासुद्धा या ठिकाणी देशसेवा त्यांनी केलेली आहे आणि सहकार सेवासुद्धा केलेली आहे हे चित्र आज या ठिकाणी केकलेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो याचं कारण असं आहे की कुठेतरी तरुण पिढींनी या ठिकाणी आदर्श घेण्याची ही एक गरज निर्माण झालेली आहे देशांप्रती आपण देशसेवासुद्धा या ठिकाणी केलेली गेली पाहिजेत एकमेकांचा आदरसुद्धा या ठिकाणी राखला गेला पाहिजेत असा एक या ठिकाणचा हा गुन्हा गोविंदराजला नारा हा जो माळेकर परिवार जो आहे त्यांचं कल्याण डोंबिवलीला सुद्धा या ठिकाणी वास्तव्य आहे साहेबांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी ती अहोरात्र या ठिकाणी सेवा देत आहेत तरुणांनासुद्धा या ठिकाणी योग्य दिशेने मार्गदर्शन करण्याचं काम ते करत आहेत हे सर्वक्षणी चित्र आज ज्यांच्या वडिलांच्या सेवापूर्तीचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाने ते या ठिकाणी टिपतोय हे चित्र आज आमचे कॅमेरामॅन सोमेजी सह राजेश भिडवे या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय